हरिओम, मी सुजाता विरा वेळापुरे, अक्लूज उपासना केंद्र. माझा अनुभव हा माझ्या मुलाबाबतीतला आहे. त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. मी बापूंकडे 20 वर्षापासून आले, ते माझ्या आईमुळेच. मी माहेरी गेल्यानंतर नेहमी बापूंच्या उपासनेला जात होते. बापूंनी खूप छोटे मोठे भरपूर अनुभव दिलेले आहेत, त्यापैकी एक सांगते. माझा मुलगा मागच्या वर्षी 11वीला होता, आता 12वीला आहे. तो ट्युशनला गेलेला होता. आम्ही रोज नित्य उपासना करत असतो, माझी मुलगी आणि मी बापूंसमोर बसून उपासना करत असतो. तसंच आम्ही उपासना करत होतो आणि त्याच पिरियडमध्ये मुलगा आमचा ट्युशनवरून घरी येत होता. त्या पिरियडमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही बापूंची उपासना करताना फोन आला की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही ह्या या ठिकाणी या. आम्ही घटनास्थळी गेलो, त्यावेळेस बघितले तर खूप म्हणजे अंधार झालेला होता, पाऊस येऊन गेलेला होता, अंधार होता. त्यामुळे त्याला खड्डा दिसला नाही, त्याच्यामुळे तो स्लिप झाली त्याची गाडी आणि तो बराच लांबपर्यंत फरफटत गेला. आणि तो पुढे बसला, तो चालवत होता गाडी आणि त्याचा मित्र मागे बसलेला होता. पण बापूंच्या कृपेने त्याला फक्त खरचटलं. ॲक्सिडेंट जोरात झालेला होता आणि रोडवर झालेला होता, तरीसुद्धा तिथल्या आसपासच्या लोकांनी त्यांना लगेच बाजूला केलं. म्हणजे बापूंचीच कृपा की तिकडून कुठली फोर व्हीलर गाडी आली नाही किंवा काही झालं नाही. त्यांना बाजूला घेतलं आणि चिखलाने ते पूर्ण भरलेले होते. ॲक्सिडेंट खूप जोरात झालेला होता, पण बापूंच्या कृपेमुळे तो त्याला त्रास कमी झाला आणि फक्त खरचटलं. त्याची चप्पलचा अंगठा पूर्ण घासला गेलेला होता. बापूंच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालं. आम्ही उपासना नित्य म्हणत असतो आणि माझा एक सौभाग्य की मी बापूंचं दर्शन तेव्हा घेतलंय ज्यावेळेस बापू स्वतः हाताने उदी देत होते. एवढा माझा चांगला अनुभव आहे. म्हणजे बापूंमुळं त्याला काहीच जास्त इजा झाली नाही, तो डोक्यावर पडला नाही किंवा काहीच जास्त काही झालं नाही. त्याच्या मित्राला मात्र टाके पडले होते. हरिओम, श्रीराम.